नमस्कार मंडळी, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने कोणालाही सहज जमेल असा आमरस बनवणार आहोत. मिक्सरचा लाईटचा वापर न करता इथे मी आमरस बनवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आमरस आपला किती असा दाटसर बनलेला आहे आणि चव शेवटपर्यंत अशीच राहते, अजिबात काळा वगैरे पडत नाही आणि काळा पडू नये यासाठी इथे मी खास अशी टीप दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जळूनही दावते. तर हे पहा आमरस आपला किती असा स्मूथ बनलेला आहे, अजिबात गुठळ्या वगैरे बनलेल्या नाही आहेत. चला तर मग आपण आमरस बनवूयात. तर सुरुवातीला इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत. तर हा हापूस आंबा आहे, तर आंबा तुम्ही कोणताही घेऊ शकता, फक्त तो गोड असावा. आणि आता हे आंबे आपल्याला पाण्यामध्ये असेच आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचे आहेत. गार पाण्यामध्ये ठेवायचे आहेत कारण आपण बाहेरून आणतो तर आंबे असे जास्त गरम असतात, तर असे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा आंबे धुवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने हे आंबे धुत असताना आंबे आपल्याला असं चेक करायचे, आतून खराब वगैरे असू शकतात, तर वरून असं सालं व्यवस्थित पाहिजे आपल्याला. चाकूने अशी देठ काढून घ्यायची आणि तुम्हाला रस किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही आंबे कमी जास्त करू शकता. तर आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावर आता चाळण ठेवून द्यायची. तरी पूर्णाची चाळण घेतलेली आहे, तर आता आपण आंबे कट करून घेऊयात. तर पूर्णाच्या चाळणीमध्ये आपला आमरस अगदी स्मूथ बनून तयार होतो. तुम्ही करून तर पहा या पद्धतीने आणि खूप झटपट, अजिबात वेळ जास्त वगैरे लागत नाही. तर हे पहा, एक बॉल ठेवायचा आणि त्यावर अशी चाळण ठेवायची आणि सालास वरून चोळून घ्यायची आपल्याला या पद्धतीने. अजिबात सालीला काहीसुद्धा राहत नाही, तुम्ही पाहू शकता साल आपली किती अशी स्वच्छ झालेली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला सर्व साली अशा त्यावर हे चोळून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने तुम्हाला दावते, अजिबात हात वगैरे आपला खराब होत नाही जास्त आणि कुईसुद्धा आपल्याला अशी चोळून घ्यायची आहे या पद्धतीने. थोडीफार असं केसरं वगैरे असेल तर ते सुद्धा निघून जातात. तर हे पहा, तर आता आपण असा काढून घेऊयात या पद्धतीने. ते आपला स्मूथ असा रस बनवून तयार होतो, तुम्ही पाहू शकता. आता साखर टाकून घेऊयात. तर तुम्ही किती गोड खाता त्यानुसार यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 3 चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. पटकन विरघळते, तुम्ही असं नॉर्मल साखरही टाकू शकता, फक्त विरघळण्यासाठी जास्त वेळ लागतो. थोडीशी वेलची पूड टाकून घ्यायची आहे, ऑप्शनल आहे पूर्णपणे. आणि आता मिक्स करून घेऊयात. तर आता एका बॉलमध्ये काढून घेते. तर हे पहा, तर खातेवेळी यामध्ये तुम्ही दूधही टाकू शकता किंवा आवडीनुसार ड्रायफ्रूट्सही यामध्ये टाकू शकता. तर इथे मी असा स्मूथ प्लेन आमरस बनवलेला आहे. तर यामध्ये तुम्ही आता थंड पाणी किंवा बर्फही टाकू शकता. बर्फ टाकल्यामुळे आमरस आपला काळा पडला जात नाही, त्यामुळे शेवटपर्यंत रंग आणि चव टिकून राहते. तर इथे मी खातेवेळी यामध्ये दूध ॲड करणार आहे, त्यामुळे बर्फ टाकलेला नाही. तर हा आमरस आता मी असाच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि खातेवेळी यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आणि वरून थोडंसं तूप टाकायचं, खूप छान लागतो. तर या पद्धतीने हा आमरस या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा. मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत धन्यवाद.